करवीर निवासिनी अंबाबाई म्हणजे साऱ्या भाविकांचं श्रद्धास्थान, पण याच अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आलंय. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली देवीची ही मूर्ती 2000 वर्षांपूर्वीची आहे. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून 2015 रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर पुढच्या 100 वर्षात मूर्तीला काहीही होणार नाही असा दावा करण्यात आलेला होता. पण आता मात्र या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागलेत. देवीच्या मूर्तीच्या पायाचा भाग आणि गदेचं टोकही झिजल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे 2 वर्षांपूर्वी केलेली संवर्धन प्रक्रियाच एकंदरीत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भक्तांची वाढती गर्दी आणि गाभाऱ्यातील तापमानामुळे मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता यावर काय निर्णय होणार याकडेच साऱ्या भाविकांचं लक्ष लागलंय. झीज थांबलेली आहे, पण तो कोट जो द्यायला पाहिजे तो न दिल्यामुळे आता आपल्याला वाटतंय की मूर्ती खराब झाली आहे. तर कोट दिल्यावर ते दिसणार नाही मूर्ती खराब झाली आहे असं. आणि आर्द्रता जी कमी होणं सगळ्या दृष्टीने आवश्यक आहे, त्याकरता आपले प्रयत्न निश्चित आहेत. परंतु त्याकरता जे अन्य लोकांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे, उदाहरणार्थ देवस्थान व्यवस्थापन समितीने, ते केले जात नाहीत. आता ह्यापूर्वीच मंदिराचा पेटी चौक जो आहे त्यामध्ये असलेले भिंतीवरचे कलर, मार्बल फरशा जमिनीवरच्या, ह्या सगळ्या काढून टाका आणि त्यावर ते सगळं केमिकल कन्झर्वेशन करून भिंती वगैरे स्वच्छ करा असं सांगितलेलं असतानाही आजता काय ते झालेलं नाही. ऍक्च्युली हे करायची ऑर्डर फार पूर्वीची आहे, पण प्रत्यक्षात ती घडत नाही आहे. तर करवीर निवासिनी अंबाबाईच्या याच मूर्तीची झीज होत असल्याचं आता समोर आलेलं आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली देवीची ही मूर्ती सुमारे 2000 वर्षांपूर्वीची आहे. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून 2015 रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली होती. मात्र या प्रक्रियेनंतरही मूर्तीची झीज होणं कायम आहे. या प्रक्रियेनंतर असा दावा केला जात होता की पुढच्या 100 वर्षात मूर्तीला काहीही होणार नाही. मात्र आता हा दावा फोल ठरताना दिसतोय, कारण आता या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागलेत. देवीच्या मूर्तीच्या पायाचा भाग आणि गदेचं टोकही झिजल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे 2 वर्षांपूर्वी केलेली संवर्धन प्रक्रियाच एकंदरीत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भक्तांची एकीकडे वाढणारी संख्या आणि गाभाऱ्यातील तापमान यामुळे मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आलंय. मात्र आता यावर पुढे उपाय काय योजला जाणार, काय निर्णय होणार या सगळ्या प्रकरणावर याकडे सगळ्या भाविकांचं, महाराष्ट्रातल्या नाही तर देशभरातल्या भाविकांचं लक्ष लागलेलं आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असल्याचं समोर आलेलं आहे. ही तीच मूर्ती आहे ज्याची सध्या झीज होत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातली ही जी मूर्ती आपण 2 दृश्यांच्या माध्यमातून बघतोय ती 2000 वर्षांपूर्वीची आहे. मात्र आता मात्र या मूर्तीची झीज व्हायला लागली आहे. सुभाष देसाई आहेत आपल्यासोबत, मूर्ती अभ्यासक. देसाई सर, एकंदरीतच एक दावा केला जात होता गेल्या वेळेला जी रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली होती या मूर्तीवर, त्याच्यानंतर एक दावा केला जात होता की 100 वर्ष ही मूर्ती अत्यंत व्यवस्थित राहील. मात्र हा दावा फोल ठरलाय. आता नेमकं काय करायचं या मूर्तीच्या संरक्षणासाठी आणि तिची झीज होऊ नये यासाठी? एक भाग असा आहे की मूर्तीच्या या कन्झर्वेशनच्या संदर्भामध्ये 3 पार्टी जबाबदार आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूर बदलून गेलेले जिल्हाधिकारी अमित सैनी ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे चेअरमन होते आणि पुराभिलेख पुराणवस्तू खात्याचे ते लोक आणि पुजारी, या 3 पार्टीजनी सगळा गोंधळ घातलेला आहे आणि या तिघांना रिस्पॉन्सिबल धरून त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करायला पाहिजे. कलेक्टरना तर डिमोट करायला पाहिजे, कारण त्यांनी जनतेच्या आणि लाखो भक्तांचा विश्वास या 3 पार्टीवर जर होता तर त्यांनी ती गद्दारी केलेली आहे. एक तर नागपणी पूर्वी होती अंबाबाईच्या मस्तकावर, ती 54 साली ज्या वेळेला ह्या पुजाऱ्यांनी फोडली त्यावेळेला कोल्हापूरमध्ये 2 दिवस कर्फ्यू होता. ती जर जिल्हा प्रशासनाला ही गोष्ट माहिती आहे, शासनाला माहिती आहे, तर नागपणी नाही हा भाग कसा येतो? त्यांनी तिन्ही फोडलेला आहे आणि आता जे मूर्तीचं वाटोळं केलेलं आहे त्याला हे तिन्ही जबाबदार आहेत. मंगलेली मूर्ती आहे, त्या हात मोडलेला आहे डावा, तिला पट्ट्या लावलेल्या आहेत. अशा अवस्थेमध्ये पुजाऱ्यांनी एके ठिकाणी स्टेटमेंट असं केलं की ती मूर्ती पूर्ण भंगली, तुकडे पडले तरी देवीचा हात किंवा पाय जरी असला तरी आम्ही आमचा धंदा व्यवस्थित करू शकतो. तर त्यांचा बघायचा मूर्तीकडे जो उद्देश आहे हा धंदेवाईक आहे. बरं, नाही पण मग आता पुढे काय करायचं, आता पुढे काय करायचं? कारण झीज तर काही रोखली जात नाहीये, काहीतरी करायलाच लागेल. मग आता आता पुढे काय, आता पुढचा निर्णय कसा होणार? महाराष्ट्राचे नंबर 2 मंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आहेत आणि त्यांनी जर फर्मली ठरवलं तर ह्या गोष्टी सॉल्व्ह होणं शक्य आहे. नाहीतर हा भक्तांच्या भावनेशी खेळखंडोबा चाललेला आहे, हा बंद झाला पाहिजे.
आणि दुसरी मूर्ती तिचा अभ्यासक जे अशोक सुतारा आहे त्यांनी मूर्ती बघितलेली आहे. डायरेक्टरनी संचालकांनी पुराभिलेखाच्या बघितली, पुजाऱ्यांनी तिथे वरचेवर जाऊन बघितली. तशी मूर्ती नवीन बसवल्याशिवाय ह्याला पर्याय नाही. बर, नक्कीच देसाई सर. बर नक्कीच, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर करवीर निवासिनी अंबाबाई ची जी मूर्ती आहे तिची झीज होत आहे, मात्र आता याच्यावर करायचं काय, उपाय काय, याचे अनेक पर्याय समोर येत आहेत. दुसरी मूर्ती बसवणं हा पर्याय असू शकतो का, किंवा पुन्हा एकदा रासायनिक प्रक्रिया केली जाऊ शकते का? अनेक कंगोरे आहेत, अनेक पर्याय समोर येत आहेत, मात्र ही जी मूर्ती आहे 2000 वर्षांपूर्वीची तिची झीज मात्र कायम आहे. 2015 रासायनिक प्रक्रिया झालेली होती, संवर्धन प्रक्रिया झालेली होती, मात्र त्यानंतर 100 वर्षाचा एक गॅरंटी देण्यात आलेली होती की या मूर्तीला काही होणार नाही, मात्र काही असं झालं नाही. हा दावा अत्यंत फोल ठरलेला आहे. आता मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले, त्याचमुळे ही अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे.